ऍक्शन. पाणी तरी पिऊ द्या रे. हॅलो गाईज, वेलकम टू स्वॅग विथ माय एमटीबी. नाही, मी आज कसल्याच खरं तर स्वॅगच्या मूडमध्ये नाही. मगाशी तुम्ही बघितलं असेल काय झालं आहे ते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही ओळखताच मी स्वानंद गांगल. आत्तापर्यंत दोन वेळा आपण महा एमटीबीच्या हँडलवरनं भेटलो स्वॅग विथ महा एमटीबीमध्ये. चांगला चालला होता शो, तुमच्या प्रतिक्रियाही खूप चांगल्या येत आहेत, पण मला वाटत नाही आहे की याच्या पुढे हा शो कंटिन्यू होईल. काही डिस्प्युट्स झालेत. बघ स्वानंद, तुम्ही सांगतोय जितकं स्क्रिप्ट दिलं ना तितकंच बोलायचं. माझे दिले दोन स्क्रिप्ट पण बघतो, दोन्ही स्क्रिप्टमध्ये माझे चांगले चांगले पंचेस तुम्ही अजिबात खात नाही. तुला जेवढे पंचेस अपेक्षित आहेत तेवढे पंचेस डिरेक्टर जो कोण आहे या कार्यक्रमाचा, सुमित देशपांडे कधी आहे, तो कोण समजतो स्वतःला माहीत नाही. काय कळतं त्याला स्क्रिप्टमधलं? अरे शूट नाही रे, लुक बघत होतो. लुक बघतो जरा. अरे काहीच रेकॉर्ड केलं नाही. अरे सुमित लुक बघत होतो रे, सुमित लुक बघत होतो. माझा मोबाईल सोड सुमित, तो माझा मोबाईल. ठीक आहे, आता एपिसोड करायचा म्हणून करतोय. आणि आज ज्या स्वॅगविषयी आपण बोलणार आहोत त्याचा कुठेतरी माझ्याशी संबंध आहे. ये क्रेडिट हमने खुद को लिया है. तर आज आपण अमोल पालेकरांविषयी बोलणार आहोत. गेले दोन तीन दिवस तुम्ही बघताय काय झालं होतं ते. त्याने तो स्वॅग त्यांनी माझ्यापासून इन्स्पायरेशन घेऊन केलाय असं मला वाटतं. काय झालं, एक दोन वर्षापूर्वी माझ्या ग्रुपमधल्या एका मुलाचं लग्न होतं. आता माझ्या ग्रुपमधला मुलगा आहे तरी त्याचं लग्न होतं ही काय कमी गोष्ट आहे. लग्नात कोणाला सुचलं माहीत नाही, कोणीतरी टूम काढली की याच्याविषयी आता सगळ्यांनी चांगलं काहीतरी बोलायचं. आता इथे आम्ही गर्लफ्रेंडविषयी चांगलं बोलत नाही. आता ती नाही ही गोष्ट सोडून द्या, पण असती तरी बोललो नसतो. त्यात मित्राविषयी काय चांगलं बोलायचं? पण ठीक आहे, तरी आम्ही ते चॅलेंज म्हणून घेतलं. झालं, मी बोलायला उभा राहिलो आणि मी त्याचं कौतुक करत होतो. म्हणजे त्याची अजिबात कौतुक करण्या इतकी लायकी नाही आहे, तरीही करत होतो. की म्हटलं की ही मुलगी आहे, ही खूप नशीबवान आहे, याच्यासारखा नवरा मिळतो आहे, खूप सुखात राहील हा. नाही तर याच्या आधीच्या चार गर्लफ्रेंड एकदम कमनशिबी होत्या, त्यातल्या तीन आल्या होत्या, मी दाखवल्या पण. पण आता हे असं बोलत असताना मध्ये मला थांबवलं की अरे त्याच्याविषयी चांगलं बोलायचं आहे. आता एखाद्याला चार गर्लफ्रेंड होत्या, आम्हाला एकही नव्हती, तर आम्हाला कौतुक वाटणार यार, स्वाभाविक आहे. ते करतोय तर तिकडनं खाली मला खेचला आणि बाहेर काढला हॉलमधनं. जेवू पण दिलं नाही, म्हणजे ज्याच्यासाठी मी मेन लग्नाला गेलो होतो ते पण करू दिलं. माझ्यामध्ये तिथे अमोल पालेकर आले होते. त्यांनी हा सगळा किस्सा बघितला होता. काल त्यांनी असंच काहीतरी करायचा प्रयत्न केला. त्यांना बोलवलं होतं बर्वे नावाच्या एका चित्रकारांबद्दल बोलायला, आणि ते बोलायला उभे राहिल्यावर बर्वे सोडून त्या सगळ्यांबद्दल बोलत होते. आता तिकडच्या आयोजकांनी मग त्यांना आठवण करून दिली, मग आठवण करून दिली की तुम्ही विषय बर्वे बर्व्यांवर बोला. अरे पण आयोजकांना एवढं कळायला नको का की बाबा रे, की अमोल पालेकरांना कुठे काय बोलायचं हे नाही कळत. तुम्ही आधी सांगितलं पाहिजे ना त्यांना. पण अमोल पालेकर यांनी यावर वेगळ्या स्वॅग की मला गरज नाही तुमच्या व्यासपीठाची, जा मी प्रेस कॉन्फरन्स घेतो. डायरेक्ट प्रेस कॉन्फरन्स घेतली, 40 मिनिटाची प्रेस कॉन्फरन्स, ज्याच्यावर 400 शब्दही छापून नाही. म्हणून काय झालं, प्रेस कॉन्फरन्स तर घेतली. मी पण प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या विचारात आहे. हा जो डिरेक्टर आहे ना मगाशी ज्याच्याबद्दल, त्याच्या विरोधात. हा, तर त्याला प्रेस येणार नाही ही गोष्ट सोडून द्या, पण तरी मी घेणार आहे. आता हे ज्या वेळेला झालं, सगळ्यांचे ट्विट. अखिलेश यादव म्हणतात की सरकारला हा देश कलरलेस करायचा आहे. आता हे ऐकल्यावर राहुल गांधींनी म्हणे रंगाच्या डब्यांच्या ऑर्डर्स दिलेत, की मी सत्तेत आल्यावर पहिले रंग मारणार. पण ठीक आहे, राहुल गांधी म्हटल्यावर तो बौद्धिक विषय, आपला काही संबंध नाही त्याच्याशी. अलका लांबांना परत इंटॉलरन्सची उचकी लागली आहे. मुळात आता ते स्वाभाविक आहे, त्यांची टॉलरन्स लेवल एवढी जास्त आहे. ऑब्व्हियसली केजरीवालांसोबत राहतात त्या, त्यांना टॉलरेट करतात, हाय टॉलरन्स लेवल. पण ह्यातनं सगळ्यात मोठा फायदा कोणाला झाला असेल आणि कोणी करून घेतला असेल, तर तो अमोल पालेकरांनी करून घेतला आहे. म्हणजे अमोल पालेकर आता गुगलवर सर्च होत आहेत.
म्हणजे ज्या पिढीला अमोल पालेकर कोण हे माहीत नव्हतं त्यांना आता कळलं की गोलमाल हा पहिले रोहित शेट्टीने नाही काढला, तो आधी अमोल पालेकरांनी काढला, हे काय कमी आहे? त्यामुळे आता मला कळून चुकलं आहे की कुठलीही गोष्ट डायरेक्ट सरकारच्या विरोधात रिलेट करायची असते. म्हणजे तुम्ही विज्ञानाच्या पेपरला भूगोलाची बरोबर उत्तरं लिहून आलात आणि तुम्ही नापास झालात, काही काळजी करू नका, उत्तरं बरोबर आहेत ना, काय वांदा नाही, डायरेक्ट सरकारशी रिलेट करायचं, विरोधक तुम्हाला पाठिंबा देणार आणि त्यांच्या लेखी तुम्ही डायरेक्ट टॉपरच, म्हणजे आधेमध्ये काही नाही. मीही आता तेच करणार आहे. हा जो डिरेक्टर मगाचा मी बोललो ना, त्यालाही मी आता हा माझी गैरसेवा करतोच आहे, त्याला मी सरकारचा एजंट डिक्लेअर करणार आहे आणि त्याच्याविषयी आता आरडाओरडी करायला सुरुवात करणार आहे. मी आता ट्विट करायला घेतोच आहे, अखिलेश यादव, राहुल गांधी, ममता बॅनर्जी सगळ्यांना टॅग करणार आहे. पण तोपर्यंत तुम्ही महा एम टी व्हीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा महा एम टी व्ही, बघत राहा. आपला शो कदाचित नसेल पुढच्या आठवड्यापासून, तरी बघत राहा महा एम टी व्ही, चांगलं आहे. प्रॉब्लेम या सुमितचा आहे. ठीक आहे, ओके, बाय. माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि महा एम टी व्हीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.